रित्या मी सत्कार घेतो बाय। तर दापोडे गावचे माजी सरपंच स्वप्नील दादा पाटील इथे उपस्थित आहेत, यांचा केला जाईल सत्कार। अजय पाटील यांच्या हस्ते आपण करूया स्वप्नील दादा पाटील हे दापोडे गावचे माजी सरपंच आहेत, त्यांचा आपण केला जातो इथे मात्र सत्कार। क्रिकेटचे चाहते सुद्धा आहेत आणि या दापोडे गावचे माजी सरपंच सुद्धा होते स्वप्नील दादा पाटील इथे उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेसाठी आलेले आहेत। तर तशाच प्रकारे हरिओम इंटरप्राइजेसचे मालक नरहरी दादा पाटील यांचा सुद्धा सत्कार करतील अजय पाटील। धन्यवाद। बॅक टू द क्रिकेट। 20 मिनिटाचा तर दोन्ही संघांना विनंती असेल का आपण 20 मिनिटाच्या कालावधीतच मात्र पहिले 4 षटक संपवायचे आहेत। 20 मिनिटाच्या कालावधीत आपण 4 षटक संपवा तर पंचांना सुद्धा कळवण्यात येते की आपण 4 षटकाच्या कालावधीतच संपवा। इथे मात्र टाइम सुरू केला जातील। पहिलं षटक या वेळेला मात्र फेकण्यासाठी सज्ज झाला आहे गोलंदाज। पीवनचा पावपेच पहिलं षटक दिलीप आणि स्ट्राईक इनला असेल तो मात्र तन्मय। नो स्ट्राईक ला निशिकांत। आता पहिलाच बॉल इथे मात्र स्वतः मात्र इथे चेंडू आलाय तो मात्र मिड ऑफ ला एक जा एखादा वेळ मात्र खेळाची सुरुवात केली आहे तन्मयीन। या षटकातील पुढचा चेंडू हाताचा बॉल उडवला स्टे ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफला मात्र या वेळेला या बॉल वरती दुसऱ्या बॉल वरती येतोय चौकार निशिकांतच्या बॅटमधनाला हा दणदणीत चौकारच्या या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र चेंडू उडाला चेंडू हवेमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र झेल झाला जमिनीला दान हातामधून निसटला आणि या बॉल वरती आल्या दोन धावा। या दोन धावेच्या मदतीनं धावफलकावरती पुढे धावा जातात 7 धावा। तर गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल एक सचिन पाटीलला हे उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि त्याचप्रकारे कबड्डीचे अष्टपैलू खेळाडू अखिल पाटील सुद्धा आहेत आमच्या जोडीला त्याचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। बॅक टू द क्रिकेट। या षटकातील पुढचा चेंडू आताचा बॉल सुरेखे इनपिटचा वर्ण चेंडू सरळ चाललाय ड्रिग एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार 4 धावा। या षटकातील पुढचा चेंडू आताचा बॉल सुरे गया मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ ला एक जा एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा दुहेरी अंगामध्ये 12 धावा धावफलकावरती पहिला गोलंदाज दिलीप ज्यानं 5 चेंडूमध्ये 12 धावा गर्ज केल्यात निशिकांत ज्यानं मात्र त्याच्या बॅट मध्ये आपण 2 चौकार बघितले। तर पिवच्या पापेचा षटकातील पहिला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि समोर गोलंदाज तन्मय। या षटकातील शेवटचा बॉल आताचा बॉल सुरे गया पडल्यानंतर चेंडू खाली राहतो विकेट किपरच्या हातामध्ये षटक क्रमांक संपलं पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ओमसाई धावा अंजूर संघाच्या
12 धावा बिनगड्यांच्या मोबदल्यात डीजे। डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं आपण संगीत पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज आता ते दैवत। धावफलकावरती धावा 12, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला। दिलीपनं 12 धावा खर्च केला, कोणत्याही गडीला बाद करू शकला नाहीये। तर याच्या पुढचा सामना, पहिल्या फेरीतील तीसरा सामना, गोठेगर संघाच्या संघनायक आणि वडगर या दोन संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की पहिली इनिंग संपताच आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचा। जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर गोठेगर संघाचा संघनायक आणि वडगर संघाच्या संघनायकाला, या दोन संघाच्या संघनायकाला विनंती असेल की पहिली इनिंग संपताच आपण नाणेफेकी करण्यासाठी या। तर दुसरं षटक या वेळेला सांगी कोठ्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं वापर केले जात आहे रोशनचा। रोशन मात्रे दुसरा गोलंदाज, आत्ताचा बॉल सुरेख होता मात्र कार्पेटच्या साह्यानं चेंडू सरळ चाला मिड विकेटला। इथे फुटबॉल खेळतायत का, खराब क्षेत्ररक्षण आणि मात्र दुसऱ्या अटेला चेंडूला अटेंड केलं जात आणि तो पर्यंत इथे केला जात आहेत। तीन धावा पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट। आणि या तीन धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा या वेळेला 15 धावा धावफलकावरती। इथे मात्र सलामीला फलंदाज तन्मय आणि निशिकांतच्या माध्यमातून, निशिकांतचा जर विचार केला त्याच्या बॅटमध्ये दोन चौकार बघायला भेटलेत आणि तन्मयनं अजून मात्र कुठल्या प्रकारचा मोठे फटके बॅटमध्ये बघायला भेटले नाहीये। आताचा बॉल उडवलाय, चेंडू सरळ चाललाय मिन विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, तन्मयच्या बॅटमध्ये हा खनखनी। आता मात्र तन्मयच्या वाट बंद, इथे मात्र षडकार बघायला भेटला षडकातील पुढचा चेंडू। आताचा बॉल इथे मात्र सुरेख आहे, मात्र या स्वतः गोलंदाज मात्र चेंडू वरती आला। एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती। मात्र एका धावाने स्ट्राईक रोटेट होणार, आता मात्र स्ट्राईकला असेल तो मात्र निशिकांत। षटकातील पुढचा चेंडू निशिकांतसाठी, आताचा बॉल सुरेख आहे, इनफील्डच्या वरनं उडवलाय, चेंडू सरळ चालला एक्स्ट्रा कव्हरला चौकार आणि येणार हा निशिकांतच्या बॅट बंद हा तिसरा चौकार। चार धावेच्या मदतीनं धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत या षटकातील पुढचा चेंडू। आताचा बॉल उडवलाय, चेंडू मिस्टामिक स्ट्रोक आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी होणार नाहीये। आता मात्र जावं लागेल या वेळेला निशिकांतला लागणारा पहिला धक्का, ओम साई धाबा अंजूर संघाला, निशिकांत बॅक टू डगआउट। पहिला फलंदाज इथे मात्र ओमसाई धाबा संघाचा निशिकांत
आता बॅक टू ढकाऊन जात असताना आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला निखिल म्हात्रे. मागचा मॅच समारा तो मॅच. हाताचा बॉल सुरू गया. इथे मात्र कार्पेच्या साह्यानं मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा दुसरी धाव इथे मात्र घातक झाली असती. एकच धाव एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक संपलं दुसरा आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. ओमसाई धावा अंजूर संघाच्या 1-27 धावा. तर सामना स्पीडअप करा. आपण 20 मिनिटाच्या कालावधीत आपल्याला चार षटक संपवायची आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. गोलंदाजी करणाऱ्या बंद्रा मारुते काले टीमला तर पहिल्या फेरीतील तिसरा सामना गोठेकर आणि भडगड या दोन संघांच्या संघनायकाला पुन्हा एकदा कॉल असेल की पहिली इनिंग संपताच आपण नाणेफेकी करण्यासाठी या. दोन षटकाचा वाज देखील चपला. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात ओमसाई धावा संघाचा. तिसरा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. संकेतचा केलं जात आहे वापर आमच्या व्यासपीठाच्या एंड न संकेत झालाय सज्ज. आता मात्र तिसरं षटक फेकण्यासाठी समोर फलंदाज जो सलामीला आलाय तन्मय अजूनही मात्र मैदानामध्ये. ज्याचा बॅट बद्दा बनवून विकेटला एक षटकार बघितला. षटकातीला पहिला चेंडू राईट आमोर द विकेट फुल टॉस आहे. इथे मात्र व्यवस्थित बॅट वरती कलेक्ट झाला नाही आहे. चेंडू मेन विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 28 धावा. 28 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपत्रावर गोलंदाज संकेतचा वापर षटकामध्ये केला जातो आहे. पहिलं षटक दिलीपनं फेकलं ज्यानं धावा खर्च केल्या होत्या 12 मात्र कोणतीही सफलता प्राप्त केली नाही. दुसरं षटक फेकलं यावेळेला रोशन मात्रेनं ज्यानं मात्र 15 धावा देत असताना एका गाड्याला बाद केलं होतं. तिसऱ्या षटकमध्ये वापर केला जातोय तो मात्र संकेतचा. पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च केली आहे. आता एक धावेने स्ट्राईक मात्र रोटेट होणार. स्ट्राईकला आता असणार तो मात्र निखिल म्हात्रे जो मागचा मॅच सांभाळतो. मॅचनं काय गोलंदाजी केली होती तो मात्र आणि फलंदाजी सुद्धा चांगली झाली तो मात्र वन डाऊन लाला. निखिल म्हात्रे पहिला चेंडूचा सामना करणार. राईट आर्म होतो विकेट. हा षटकातील पुढचा चेंडू निखिल म्हात्रेसाठी. हाताचा बॉल सुरू गया. इथे मात्र राईट शेज मागे पॉइंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव एका धावेत आपल्या खेळाची सुरुवात करतो निखिल म्हात्रे आणि एक धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा पुढे जातील. 29-29 धावा. षटकातील पुढचा चेंडू तन्मय साठी. आताचा बॉल सुरू आहे मात्र यावेळेला कार्पेच्या साह्यानं तिथे क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या मदतीनं यावेळेला धावफलकावरती धावा एकने पुढे जातील. 30 धावा. 30 धावा धावफलकावरती. तीन चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गोलंदाज संकेतनं. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र स्ट्राईक असेल तो निखिल. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. हाताचा बॉल इथे मात्र फाव लागेल. चांगलं फेकलं होतं एक धाव पूर्ण मात्र इथे केलं तरी दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. तर एकच धावेवरती समाधान आणि या एक न धावफलकावरती धाबा पुढे मात्र एक ते तिथे मात्र आता मात्र सिंगलला प्राधान्य जास्त जास्त दिलं जात आहे. ते मात्र तन्मय आणि निखिलच्या माध्यमातून चार चेंडूमध्ये 4 सिंगल आल्यात. कुठेतरी चांगली गोलंदाजी
या वेळेला मी म्हणेन संकेत करत असताना बदल्या मारुती कालदेव संघाचा, कारण की इथे मात्र स्थिर असताना मी याला फलंदा तन्मयीला इथे मात्र शांत ठेवलं जात आहे, आणि निखिल मात्रेला जो तो वनडाऊनसाठी आला आहे. चांगली गोलंदाजी या वेळेला संकेतच्या माध्यमातून. अजूनही या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक असेल. चेतनाची भूमिका पाहू शकाल फाईन लेगला, मिनी विकेटला, स्क्वेअर लेगला, लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला, पॉइंटला पाहू शकाल. अशी चेतक्षण या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, इथे मात्र व्यवस्थित बॅट वरती आला नाही चेंडू. मिनी विकेटला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पुरा दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव गाठक ठरेल का? इथे मात्र गुड रनिंग बिटवीन विकेट आणि या केल्या जात आहेत धावा दोन पूर्ण, आणि दोन धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा डबल थ्री 33 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल संकेतचा. समोर फलंदाज तन्मय साठी राईट मोर द विकेट. आताचा बॉल यॉर्क लाईनचा खोदून काढलाय चेंडूला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे रोशन. तो म्हणजे चेंडू चला दुसरी धाव, इथे मात्र व्यवस्थित कलेज झालंय गोलंदाजाला, नाहीतर इथे मात्र अपघात झाला असता नक्कीच यावेळेला निखिल मात्रेचा. षटक क्रमांक संपलं तिसरं आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. ओमसाई धावा अंजूर संघाच्या 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऐकूया डीजे मास्टर गीतेश पाटीलच्या माध्यमातून एक समधुर संगीत. पस्तीस धावा धावपलकावरती तीन षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई धाबा संघाच्या चौथं षटक लोकांचं शेवटचं षटक या वेळेला मात्र टाकण्यासाठी सज्ज झाला आहे तो गोलंदाज नंदनचा वापर केला जातो आहे या चौथ्या षटकामध्ये. निखिल मात्रे जो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला, ज्यानं चार चेंडूमध्ये चार धावेचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी, कुठलाही मात्र अजून मोठा फटका आला नाहीये निखिल मात्रेच्या बॅटमधनं. षटकातील पहिला चेंडू, आताचा बॉल उडवलाय चेंडू फेकून दिलाय फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, निखिल मात्रेच्या बॅटमधनं हा षटकार साधावा. निखिल मात्रेनं आता माझं स्वागत केलं नंदनचं षटकारानं, आणि या षटकाराच्या मदतीनं धावपलकावरती धावा 41 आम्हाला सांगत असताना गुणलेखकाच्या भूमिकेत सचिन पाटील आयोजक सुद्धा आहेत या स्पर्धेचे. आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत असताना या षटकातील पुढचा बॉल रिव्हर्सचा वापर, इथे मात्र विकेट किपर झाले थोडेसे मात्र वीट आणि वाईच्या स्वरूपात येते ही एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती धावा 42 धावा. 42 धावा मात्र सर बॅटनं मात्र षटकार दाखवला होता, रिव्हर्सचा वापर केला मात्र बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये निर्धाव. या वेळेला बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे एका धावेच्या मदतीनं 42 धावा धावपलकावरती. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील.
विषयकातील पुढचा बॉल, आताचा बॉल उडवलाय चेंडू लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत इथे, मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार मात्र कॅच गेला, षटकार मात्र या वेळेला सीमा रेषेमध्ये गेले आहे षटकार, तन्मयच्या बॅट मध्ये ना हा दुसरा षटकार। धावपळ का वरती धावा, आताचा बॉल सुरेखे इथे मात्र खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, लॉगलेगला थोडीशी बंबल झाले, एक धावपळ दुसऱ्याचा प्रयत्न, दोस्ती धाव इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होईल, खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र मधल्या मारुती कालदे संघाच्या माध्यमातून या तीन धावेच्या मदतीनं इथे मात्र 50 कंप्लीट होती है, आणि धावपळकावरती धावा लागल्या आता मात्र 51 धावा या वेळेला मात्र ओम साई धावा अंजूर संघाच्या। एक्कावन्न धावा धावपळका वरती अजून या षटकातील पहिल्या इनिंगच्या मात्र या सत्रातील शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील, 51 धावा धावपळका वरती लागल्यात, मात्र खराब गोलंदाजी मी म्हणे नंदनच्या माध्यमातून। आताचा बॉल सुरेखे इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र खराब क्षेत्ररक्षक, चेंडू सरळ चाललाय आता थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेनं, आणि निखिल मात्रेच्या बॅटमधील हा धनधनीत खणखणीत चौका, हॅलो, तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल नंदन फेकण्यासाठी सज्जा, आताचा बॉल उंची जास्त लांबी गाठेल का, चेंडू सरळ या वेळेला चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हँड अँड सम या वेळेला निखिल माथेच्या बॅटमधून हा शेवटच्या बॉलवरती षटकार, आणि या सहा धावेच्या मदतीनं धावपळकावरती धावा 61 धावा, 61 धावा मात्र इथं मात्र उभारल्या त्या ओमसाई धाबा संघानं, आणि मात्र येणारे 24 बॉल आणि 62 धावा या कशा प्रकारे मात्र उभारल्या जातील बंद्रा मारुती कालेर संघाच्या बाजूनं, की या धावा रोखल्या जातील, तर ऐकूया एक कल्याण डोंबिवलीचा आवाज राहुल भोईर यांना। संघाचा संघनायक आणि वडघर संघाच्या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती नाणे फेकण्यात यायचे, तर हरिओम एंटरप्राइजेसचे मालक नरहरी पाटील तर साहेबांच्या हस्ते आपण करूया नाणे फेकी,
तर गावदी वरगड टीमनं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि डिसिजन त्यांचा फिल्डिंग करणार असणार आहे. या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोटेकर शहापूर विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मुन्ना पटन देखील त्याच विभागातील आणि त्यांच्याच विभागातील आपल्याला गोटेकर एक अप्रतिम संघ आहे आणि तो संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पुढच्या मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर चला अजिबात वेळ न घेता आपण फिल्डिंग लावून घ्यायची. ओम सईद अबांजूर जास्त वेळ तुम्हाला घ्यायचं नाहीये. पंधरा मारुती कालदार संघाला मोठा संघर्ष करावा लागणार या मॅचमध्ये. 62 चं टार्गेट आमच्यासोबत आमचे गुणसंख्यालेखक सचिन पाटील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्लायमेट आणि ऐतिहासिक क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठे मेगा इव्हेंट्स याच वीर तानाजी क्रीडानगरीवरती आपल्याला सातत्यानं या दापोड्याच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहायला मिळतात. सुंदर स्टँड देखील बनवले गेलेत. आपण भरपूर मेहनत घेतली आहे. पोगाव संघाचे देखील खेळाडू इथे उपस्थित होते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 62 चं टार्गेट आहे. वेळ न घेता आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. निरंजन सर आणि मुन्ना पटान सर आपण लगेचच खेळाडूंना सातत्यानं सूचना करा जेणेकरून जास्त वेळ घेऊ देऊ नका. आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे म्हणून थोडं सहकार्य करा. अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा आमच्यासोबत ऑफिशियल गुणसंख्या लेखक जॉईन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. दुपारचा लंच ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये ते देखील सज्ज झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. भरपूर मोठ्या संख्येनं सकाळी मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आमच्या महिला भगिनी आणि त्याच्यानंत्र सर्वच दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या आपापल्या क्षेत्रातील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होते. आणि त्या सर्वांच्या शुभास्ते. आपण उद्घाटन सभा कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती. तर सामना आपण सुरू करूया. दोन सलामीवीर फलंदाज नंदन पाटील. नंदनला चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. पंधरा मारुती कालदार संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, बलाढ्य आहे. चांगली रणनीती नक्कीच त्याची देखील पाहायला मिळेल. गोलंदाज सागर. गेम प्ले पहिला चेंडू या दरम्यान आपल्याला खरा पाहायला मिळतो ऑपस्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना व्हाईट बॉलचा एक अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावांचा श्रीगणेश होत असताना एक धाव स्कोर बोर्ड वरती. चांगला फटका इनफील्डच्या वरून डीप स्लीपर कव्हरला. हा खूप चांगला देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला भेटला. पावलांचा सुंदर वापर आणि आपीश खेळले त्याचा फायदा होत असताना नंदन पाटीलचा क्लास पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चार धावा. पाच धावा स्कोर बोर्ड वरती. नंदन पाटील अप्रतिम खेळाडू आहे कालेर संघाचा. अजून एक चांगला फटका तिथे फिल्डर उपस्थित आहेत. इनफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग. हमसाई नाबा टीमचा जर विचार केला, अंजूर संघाचा जर विचार केला तर चांगला खेळ त्यांचा झाला होता. इंद्रपाल यांचा देखील शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पिंपलास गावचे एक अप्रतिम खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 वरती. पहिलं षटक सागरचं. डाबा स्टिकवरती चेंडू अपील. स्ट्रॉंग आहे अंपायर. अंपायर सहमत नाहीयेत. अपीलामध्ये आपल्याला आत्मविश्वास कमी जाणवला. उत्साह भरपूर होता पण अंपायर सातत्यानं खूप चांगले डिसिजन देत असताना. सकाळी देखील आपण अंपायरचा उल्लेख केला की प्रत्येकी वेळेस तुम्हाला योग्य तो डिसिजन नक्कीच मिळेल आणि ते चांगले डिसिजन मुन्ना पटान सर असतील, निरंजन सर असतील, सुभाष पाटील सर असतील, चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला 4 दिवसामध्ये नक्कीच येणाऱ्या पाहायला मिळतील. संघाचे धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण आपल्याला 6 वरती पाहायला मिळते. विजयासाठी बनवायचे आहेत 62 धावा या मॅचमध्ये. अजून एक चांगला चेंडू फुलर लेनचा.
अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी, लेग बाय साइडच्या अंपायर मुन्ना सरांच आपल्यापर्यंत आला. विकेट टू विकेट जेव्हा आपण गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो असं म्हटलं जातं. आणि आता मात्र सागर तेच करत असताना फलंदाजाला रीड करून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकली आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्यासाठी आता 100% कमिटमेंट देत असताना इनफील्डच्या वरून फटका खेळलेत. मी सामिंग शॉट, तिथे फिल्डर उपस्थित नाही, धावा चांगला मिळू शकतील. प्रयत्न करेल खेळाडू, प्रयत्न भरपूर चांगला होता. चेंडू अडवला देखील गेलाय, उचलून फेक केला जाईल. तोपर्यंत या तीन धावा तर बघा, लक्ष द्या. कॅमेरा एक असल्या कारणाने एकच कॅमेरा असेल, तर मुन्ना सर जो का डिसिजन असेल तर तुम्ही द्यायचं आहे. आणि आपले हॉलेंडर्स जे असतील, दिनेश पाटील, आपल्या हॉलेंडर्सला प्लीज थोडस तिथे तैनात करा. आपण चौकार आहे तर तिसऱ्या नंबरचा इशारा, तर मुन्ना सर थोडस लक्ष द्या. आणि दिनेश पाटील जर आपले जे हॉलेंडर्स असतील त्यांना आपण लगेचच पाठवायचे आहेत सीमारेषा लगत, जेणेकरून जीटीच्या माध्यमातून नक्कीच स्पर्धा कव्हर केली जाते. मात्र एकच कॅमेरा असल्या कारणाने आपण प्रत्येक वेळेस रिप्लाय बघू शकत नाहीये, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जाऊ आपण जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड 11 वरती आहे. विजयासाठी 62 बनवायचे त्या मॅच मध्ये. नंदन पाटील स्ट्राइकिंग इन ला फलंदाज, फुल टॉसचा फायदा घेता आला नाहीये. नंदन मात्र जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न करेल. एकूण पहिल्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड एकूण 12 या धावसंख्येवरती आहे. 12 धावा स्कोरबोर्ड वरती, विजयासाठी 62 धावा या मॅच मध्ये बंधन मारुती क्रिकेट संघ काल टीमला बनवायचा आहे. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज, तुम्हाला सातत्याने आम्ही सूचना करतोय. तुम्हाला जास्त वेळ खर्च करायचं नाहीये. जो काय तुम्हाला वेळ दिलाय त्याच वेळामध्ये सामना कंप्लीट होणं गरजेचं आहे. प्लीज सहकार्य करा. ओम सईदा बंजूर प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला एकूण 12 वरती पाहायला मिळते. विजयासाठी 62 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते गोलंदाजा षटकामध्ये. साहिलचा पहिला चेंडू बन्नाट वेगानं होता. आडव्या बॅटनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नंदन पाटीलना. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आता मात्र आला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साहिल गोलंदाज ओव्हर द विकेट नंदन पाटीलसाठी. पुढचा बॉल यावेळेस हा फटका तर चांगला आहे. तिथे फिल्डर आहेत उपस्थित, ते फक्त बघत राहतील चेंडूकडे. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशीच बॅटिंग करावी लागेल. आणि आता मात्र आक्रमणाला झालीये सुरुवात नंदन पाटीलच्या बॅट मधून. हा पहिला षटकार अठरा धावा स्कोरबोर्ड वरती. ओवर पिच होता, भरपूर लवकर लेंथ पिकअप केली. लॉन्ग ऑनला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय नंदन पाटीलच्या बॅट मधून. समोरच्या दिशेने अजून एक आक्रमण चांगला आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर हिट, क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जात.
नंदनचा क्लास पुन्हा एकदा मैदाना शॉट मध्ये षटकाराच्या नंतर येतोय हा क्लासिकल चौकार गुड शॉट चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र ऑडियन्स प्रेक्षक देखील स्टँड मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 4 न वेगानं पुढे जाते धावसंख्या 22 वर. विजयासाठी या मॅच मध्ये 62 बनवायच्या आहेत आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. जबरदस्त क्रिकेट नंदन पाटील जोपर्यंत मैदाना शत मध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला असाच खेळ नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा बॉल साहिलचा ओवर द विकेट ना. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे तिथे फिल्डर उपस्थित आहेत प्रयत्न नक्कीच करतील मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विठ्ठल नारायण पाटील स्टँडला ही सलामी देत असताना पुन्हा एकदा नंदन पाटील षटकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हा आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. नंदनला माहिती आहे जर इथनं आक्रमण केलं तरच आपण विजयाच्या दिशेनं वाटचाल करू शकू आणि आता मात्र त्या आक्रमणाला सुरुवात झाली आहे. नंदनकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे भरपूर वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय भरपूर वर्षापासून कालदार गावची तो सेवा करतोय आणि पुन्हा एकदा तोच क्लास मैदानाच्या आत. फक्त दिशा दिली स्वर ऑफ द विकेट नजाकत ताकत सगळ्या काही या गोष्टी या शॉट मध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. नंदन पाटीलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना नंदनच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार. संघाची धावसंख्या एकूण 34 वर 34. जबरदस्त बॅटिंग क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. साहिल वरती पूर्णपणे दबाव असणार आहे ओव्हर द विकेट ना स्लीपर कव्हरच्या दिशेने मात्र इनफील्ड हा चेंडू फील्ड होईल. तोपर्यंत मी इथे एक धाव एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावपलक एकूण आपल्याला 35 वरती पाहायला मिळतो 35 धावा धावपलकावरती आहेत. या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचं खेळ आतापर्यंत झाल्या 27 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. येणाऱ्या या 12 चेंडू मध्ये 27 बनवायच्या आहेत ऑलरेडी 12 चेंडू मध्ये 35 बनवल्यात. आणि नंदन पाटीलचा खेळ जर असाच राहिला तर हा सामना कदाचित लवकर संपू शकेल. मात्र सातत्याने तुम्हाला सूचना येत आहेत अजिबात वेळ न घेता लगेचच तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ओम साईदाबा अंजूर प्लीज थोडस सहकार्य करा तुम्ही फिल्डिंग लावून घ्यायची आहे प्लीज. तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी या मॅच मध्ये. 27 धावेची गरज आहे 35 धावा ऑलरेडी बनवल्या गेल्यात आणि 35 धावांची भागीदारी देखील या मॅच मध्ये आतापर्यंत या दरम्यान झाली आहे. चला वेळ कमी घ्या प्लीज. सत्तावीस धावेची गरज आहे 35 धावा स्कोर बोर्ड वरती
आणि 33 धावांचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान नंदन पाटीलचं. रिवर्सच्या माध्यमातून अजून एक चांगला फटका खेळलेत, जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळत, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू अडवणं सोपं राहणार नाहीये, प्रयत्न चांगला केला खेळाडून आणि या 4 धावा असतील. बघा थोडीशी काळजी घ्या खेळाडून फिल्डिंग करत असताना. मित्रांनो प्लीज या 4 धावा इथं मिळतील नंदन पाटील ना, काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फॉर्म इज सिम्पली बट क्लास इज परमनंट. क्लास तुमचा शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत तुमच्याकडे असतो, तो सिद्ध करणं गरजेचं आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना नंदन पाटील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 10 रोखावा लागतील. अजून एक चांगला फटका आहे, हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हायलाइट्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. चौकार षटकार चौकार षटकार फक्त आणि फक्त आपल्याला आक्रमणच पाहायला मिळतोय नंदन पाटीलचा. त्रेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती आणि 41 धावा नाबाद नंदन पाटील. जबरदस्त बॅटिंग. हा सामना इथनं झिंकायचा असेल किंवा इथनं कंबा करायचा असेल ओमसाई दाबा अंजू टीमला तर नंदन पाटीलची विकेट काढावी लागेल. आता नंदन पाटील आतापर्यंत अक्षरशः बरसला मैदानाच्या आतमध्ये. सरपंच चषक 2021 मध्ये क्लास बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करत असताना ओव्हर द विकेट ना. या दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे, हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार षटकार तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 62 धावा या मॅच मध्ये बनवायच्या होत्या आणि संघाची धावसंख्या झाली आहे 47 आणि नंदन पाटीलची व्यक्तिगत धावसंख्या झाली आहे 45. संघाची धावसंख्या 47 वरती नंदन पाटील. पुन्हा रिवर्स करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. एक धाव इथं मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती 48 धावा धावपलकावरती. चांगला खेळ आतापर्यंत कालच्या टीमचा या मॅच मध्ये राहिला. अंजूर संघाने चांगली बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या उभारली होती, मात्र गोलंदाजी एवढी चांगली होत नाही या मॅच मध्ये, कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू खाली राहिला, आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटच्या संपर्काने. डॉट चेंडू भरपूर महत्वाचा असेल आणि आता मात्र हा डॉट चेंडू संजीवनीचं काम करेल, कारण का आपण याच्या अगोदर खूप चांगली बॅटिंग ऑलरेडी बघितली नंदन पाटीलची. मग इथनं आता कमबॅक करण्याचा प्रयत्न तन्मय देखील करेल आणि तो प्रयत्न आता इथनं करत असताना या मॅच मध्ये. संघाचे धावसंख्या 1 झाली 48, विजयासाठी 62 बनवायचे आहेत. या दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू, चेंडू आणि बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क आला नाहीये. हा देखील चेंडू गेला डॉट. 1 षटक क्रमांक संपले, तिसरा देखील 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 48. 62 टार्गेट होता आणि 48 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत, म्हणजे उर्वरित अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. चला वेळ जरासा कमी घ्या. तुषार शेळके पोगावचे एक अप्रतिम खेळाडू यांना देखील विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुषार शेळके पोगाव. दीपक पाटील वडगडचे यांचं देखील शुभ आगमन झालंय. ज्येष्ठ खेळाडू
माजी सरपंच या दीपक पाटील वडगर आपला देखील हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ खेळाडू आपला देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून चला आता मात्र वेळ न घेता आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या सहा चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 14 धावेची गरज या मॅच मध्ये नंदनने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे जबरदस्त की त्यांनी आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे आणि इतना अजूनही वेळ गेली नाहीये या सहा चेंडू जर इतन चांगले हाताळले गेले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा अंजू टीमचा कमबॅक होऊ शकेल मात्र अशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नंदन पाटीलने केली तर सहजरित्या कालेर संघ हा सामना जिंकू शकेल वेळ थोडासा कमी घ्या सहा चेंडू 14 धावेची गरज आहे फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल करत असताना निखिल मात्रेवरती या सामन्याची आहे जिम्मेदारी सहा 14 चं इक्वेशन जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते जबरदस्त खेळ पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये नंदन जो खेळ केलाय तो मात्र क्लास होता नंदनचा आणि याच खेळासाठी नंदनला जाणलं जातं भरपूर वर्षापासून तो असाच खेळ करतोय यावेळेचा फटका आहे चांगला आणि हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर नंदन पाटीलच्या 50वा कंप्लीट पहिला अर्धशतक तर जोरदार आया उद्या सरपंच चषकामधील हा पहिला अर्धशतक आणि आता मात्र सीझनची 7 देखील झाली आहे आणि पहिला खेळाडू ठरलाय नंदन पाटील ज्यानं 50वा बनवले आहेत सरपंच चषकामध्ये 15 चेंडू आणि एकूण 52 धावा तुषार शेळके यांचं देखील शुभ आगमन झालंय एका प्रतिम खेळाडू पाच चेंडू आणि आता मात्र 8 धावेची गरज आहे काय क्रिकेट खेळा मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पासून जे आक्रमण जबरदस्त क्रिकेट अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला आणि गरजेचं देखील होतं 60 पेक्षा जास्त धावा 4 षटकामध्ये चेस करायच्या आहेत त्यासाठी आक्रमण करावा लागेल आणि तो आक्रमण आपल्याला पाहायला भेटला पहिला चेंडू पासून आता अजूनही वेळ गेली नाहीये अंशू टीमनं इथन चांगला खेळ केला चांगली गोलंदाजी इतना जर केली या पाच चेंडू मध्ये तर कमबॅक होऊ शकेल 5 बॉल 8 ची गरज आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम 5 बॉल 8 रन निखिल मात्रे रिवर्स हा फटका आहे चांगला हा देखील चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून मिळणार आहेत या 4 धावा नंदन पाटीलला पुन्हा एकदा रिवर्स घेण्याचा प्रयत्न आता मध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये डॉट बॉल संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 58 तीन चेंडू आणि 4 धावेची गरज आहे 3 चेंडू 4 धावेची गरज आहे मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजून एखादा चेंडू जर डॉट आला तर मग पुढे काय आणि इथनं कदाचित जर एखादी विकेट गमावली काली टीमनं तर मॅच आपल्याला नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल कुठला तरी एक संघ जिंकणार नक्कीच आहे मात्र मॅच चांगली होणं गरजेचं आहे इनफिल्डच्या वरून खेळले फटका चांगला आहे खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते फिनिश देखील भरपूर चांगला केलाय मॅरेथॉन इनिंग आपल्या टीमसाठी खेळला नंदन पाटील त्यानं मात्र आपला क्लास सिद्ध केला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि विजयाचा शिल्पकार ठरलाय या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नंदन पाटील 18 चेंडू आणि 7 धावांचं भरीव योगदान आपल्या टीमसाठी नंदन पाटीलचं चला गावदी वडगड संघ आपण अजिबात वेळ नाही घेता फिल्डिंग लावून घ्यायचे आहे आणि गोटेघर संघ आपले 2 सलामीवीर फलंदाज पाठवायचे आहेत प्लीज वेळ कमी खर्च करावा
सचिन मस्के आणि आमचे इंद्रपाल यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.